एक गोष्ट अजून महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे, ज्या पॉलिटिकल अर्थमॅटिकचा मी उल्लेख या ठिकाणी केला की जर त्यांना 31 जागा मिळाल्या तर ते विधानसभेतही रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होतं. विधानसभेमध्ये महायुतीला 130 जागांवर आघाडी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला तर आपल्याला 71 जागांवर आघाडी आहे आणि प्लस 5 आपल्या सोबतचे अण्णांसारखे जे लोक आहेत यांच्या मतदारसंघात जे आपलेच आहेत अशा मतदारसंघांमध्ये म्हणजे 71 आणि 5 76 मतदारसंघांमध्ये आपल्याला आघाडी आहे. म्हणजे ज्यांना केवळ 9 जागा मिळाल्या लोकसभेच्या ते आजही सर्वार्थाने महाराष्ट्रात नंबर 1 आहेत. विधानसभा शहाजा, वोटिंग पर्सेंटेज शहाजा, सिंगल इंडिव्हिज्युअल पार्टी शहाजा, पर सीट वोटिंग पर्सेंटेज सहजा, लढवलेल्या सीट्सच्या वोटिंग पर्सेंटेज सहजा, सगळ्या याच्यात याही निवडणुकीमध्ये जनतेने नंबर 1 ची पार्टी ही या ठिकाणी आपल्यालाच ठेवलेलं आहे.